ब्रेकनंतर बातमी आहे सायन हॉस्पिटलमधून हरवलेल्या एका बाळाची. 1 जानेवारीला सायन हॉस्पिटलमधून 4 दिवसांचा एक मुलगा चोरीला गेला. मोहिनी आणि मोहन नेरूरकर यांचा हा मुलगा होता. तब्बल 17 दिवसांनी मोहिनी नेरूरकर यांनी शनिवारी डिस्चार्ज घेतला. पण हॉस्पिटलमधला स्टाफ टोमणे मारायचा आणि पोलिसांनी चुकीचं स्टेटमेंट लिहून घेतलं असे 2 आरोप मोहिनी यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना केलाय. मोहिनी नेरूरकर यांनी अखेर आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतलाय. त्या आपल्या सोबत आहेत आता. मोहिनी मॅडम, ज्या दिवशी तुमचं बाळ हॉस्पिटलमधून गेलं तर नेमकं काय झालं होतं? डीनचं म्हणणं आहे तुमचं दुर्लक्ष झालं असं. मी गेलेली बाळ होती धुवायला बाहेर गेले, त्याला पॉटवर घातले झाडूवाला आला म्हणून, आणि इतक्यात मी बाथरूममधनी बाहेर आले तर माझं बच्चूच नव्हतं तिथलं. तरी मी वरडत वरडत आले बाहेर, बोलले माझं पंचू कुठे गेलं, माझं पंचू कुणी. इतक्यात बाजूच्या बाईका बोलतात तुझ्या पंचूला नेलं कुणीतरी एक बाई. तशीच वरडत खाली आले तरी पण नाही माझं पंचू भेटलेलं. बाई कशी दिसायची नक्की? काय सांगली होती, बारीकशी होती, अशी खरोतर होती ती बाई. तुमची काय ओळख झालेली, मैत्री झालेली? अजिबात. मला खोटं खोटं पोलिसांनी सांगितलं. ते लिहिता वेळी सुद्धा मी बोलून नीट लिहा तुम्ही कर लिहा, मी बी आई आहे, माझ्यावर केजी करू नका. तरी पोलीस ते बोले इकडले का नाही बरोबर आम्ही लिहितो आहे. पोलिसांनी तुमचं स्टेटमेंट चुकीचं लिहून घेतलं. चुकीचं घेतलेलं आहे ते लिहून 4 दिवसापूर्वी जी वस्ती होती. म्हणजे मला ती बाई कधीच नाही भेटलेली, मला फक्त माझं बच्चू पाहिजे बस, फक्त मला इतर काय नको. त्यांचं बच्चू तर मिळालेलं नाहीये, पण घरच्या 2 मुलांची आबाळ होत असल्यामुळे मोहन आणि मोहिनी नेरूरकर यांनी अखेर सायन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह अलका धुपकर, आयबीएन लोकमत.